या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। तर आज आपण हैदराबाद रोड लगत शेतकी फार्म या भागामध्ये असलेली एक विहीर आहे, ज्या विहिरीमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास एक इरफान बागवान वय वर्षे अंदाजे 22 वर्ष या रिक्षा चालकानं या विहिरीमध्ये पडून आत्महत्या केल्याची घटना समजली। आणि त्या घटनेनुसार काही लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि त्याचबरोबर अग्निशामक दलाला देखील वर्दी दिली। अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी उपस्थित राहून अथक परिश्रम करून 4 तास अथक परिश्रमानंतरही त्यांना मृतदेह हाती लागला नसल्यामुळे संध्याकाळची वेळ झाली आणि रात्रीच्या वेळेस त्यांना मदतकार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे अग्निशमक दलाने आज सकाळी पुन्हा 10:00 सुमारास मदतकार्य सुरू केली आणि मृतदेह शोधण्याचं काम हाती घेतलं। त्याचबरोबर आज 4 वाजता 5 ते 6 तास अथक परिश्रम नंतर आज मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागलं आणि इरफान बागवान याचा मृतदेह आज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार आज शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे। मात्र सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस आत्महत्याचं प्रमाण वाढत सुरू आहे आणि ही आत्महत्या नेमकं इरफान बागवानने काय केली हा मात्र अद्याप गुपितच आहे। इरफान बागवानच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही। त्याचबरोबर ही आत्महत्या यापुढे सोलापूर शहरवासियांनी कशा प्रकारे रोखता येईल याकडे मात्र आता जातीने लक्ष देणं गरजेचं आहे। इरफान बागवान हा एक रिक्षा चालक होता, त्याची आर्थिक परिस्थिती ही बिकटच होती, परंतु त्यांना आत्महत्यासारखा पाऊल का उचलला हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आपण पाहतात लोकप्रधान न्यूज, कॅमेरामॅन बाबा शेखसह मी अल्ताप शेख।